हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू श्रीशाज होममेड केक्स. फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत ही ब्लॅक फॉरेस्ट केकची सुंदर अशी डिझाईन. ब्लॅक फॉरेस्ट केकची टिपिकल डिझाईनने बनवता मी एक वेगळा ट्राय केला आहे. हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला ही डिझाईन नक्की आवडेल. यासाठी मी चॉकलेट स्पंज 3 लेअरमध्ये कट करून घेतला आहे आणि या फर्स्ट लेअरला आपण प्लेन वॉटरने सोक करून घेतो. चॉकलेट स्पंजला ॲज कम्पेअर टू व्हॅनिला स्पंज थोडं जास्त सोक करावं लागतं, कारण ह्यात कोको पावडर असते जी हार्ड असते आणि ती जास्त पाणी सोक करून घेते. ओके, पण क्रीम लावून घेतली आहे आणि आता हा ब्लॅक फॉरेस्ट केक असल्यामुळे ऑफकोर्स त्याच्यावरती चॉकलेट जास्त येणार, म्हणून मी ते चॉकलेट ग्रेट करून टाकलं आहे. चेरीचा सीझन असेल तर आपण फ्रेश चेरी पण इथे वापरू शकतो, पण आता चेरीचा सीझन नसल्यामुळे मी चेरी नाही वापरली आहे. अशा प्रकारे आपण आता हा सेकंड लेअर पण रेडी करून घेतला आहे. आता आपण तिसरा लेअर करतोय. लेअर करण्याच्या अगोदर आपण साईड्सने क्रीम लावून घेतो, जेणेकरून केक आपला व्यवस्थित फिक्स होतो आणि तो क्रॉस होत नाही. अशा प्रकारे आपण तिन्ही लेअर क्रमकोट करून घेतले आहे. केक सेट होण्यासाठी मी फ्रीजमध्ये ठेवते, तोपर्यंत आपण डेकोरेशनसाठी रेडी करूया. यासाठी मी एक ग्लास घेतला आहे आणि तो असा उलटा ठेवून त्यावर मी एक प्लास्टिक ठेवले आहे. यावर मी चॉकलेट मेल्ट करून घेतले आहे, ते पोर करून घेते. छान अशी ड्रिप यायला हवी. यावर मी अजून एक चॉकलेट लेअर देणार आहे. आता याला 5 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवते. 5 मिनिट झाले, छान सेट झालं आहे. आता हा हळूच ग्लास काढून घ्यायचा आहे आणि हे प्लास्टिक पण काढून घ्यायचं आहे. आपण बघू शकता मस्त क्राउन तयार झाला आहे हा चॉकलेटचा, सुंदर दिसतोय. इथे मी चॉकलेट ग्रेट करून घेतले, ते केकच्या साईड्सला लावून घेते. मी हाफ केकला लावले चॉकलेट. अशा प्रकारे आपले हे चॉकलेट क्रम्स लावून झालेले आहे आणि आता ह्या स्क्रॅपरच्या मदतीने मी हे हलक्या हाताने या केकला केकवरती प्रेस करून घेते, जेणेकरून हे क्रम्स खाली पडणार नाही आहेत, क्रीमला व्यवस्थित चिकटून राहतील. आणि आता इथे मी बॉर्डर करून घेते. ऑफकोर्स बॉर्डरमुळे छान केकला एक छान असा लुक येतो, सुंदर दिसतो केक. आणि आता हा चॉकलेट क्राउन इथे ठेवून घेते सेंटरला. ब्लॅक फॉरेस्ट केक आहे, सो चेरी ऑन द टॉप मस्ट. किती सुंदर दिसतोय ना. बड्डे गर्लचं नाव टाकून घेतलंय आणि शुगर स्प्रिंकलने अजून 4 चांद लावले केकला. अशा प्रकारे आपला हा सुंदर असा ब्लॅक फॉरेस्ट केक रेडी आहे. फ्रेंड्स, अशाच नवीन नवीन डिझाईन बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजची ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा. थँक्यू.